सिंडिकेट परिसरात हमाळवाडा या ठिकाणी एक गोडाऊनच्या गोडाऊनमध्ये गोवंश बीफ कट करून त्या ठिकाणी स्टोअर करून ठेवलेला आहे अशी इन्फॉर्मेशन गोपनीय बातमीदाराकडून मिळाल्यानंतर त्या ठिकाणी मी माझ्यासोबत माझे सहकारी एस आय नागवे या सर्व गुन्हे प्रगतीकरण शाखेचे सर्व स्टाफ आणि पंचासमक्ष आम्ही स्पॉटवर चेक करून रेड करण्यासाठी आलो असतो. त्या ठिकाणी दोन टू व्हीलर बाईक्स टू व्हीलर ॲक्टिवा आणि अशा दोन गाड्या मिळाल्या की ज्यावर दोन इसम बसले होते आणि जशा आमच्या गाड्या आल्या तसं ते पाहून पळाले. त्यावर संशय आमचा खात्री पलटला आणि त्या ठिकाणी आम्ही जाऊन चेक केलं असं तर एका गाडीवर दोन प्लॅस्टिक बॅगमध्ये गोवंशाचं मांस मिळून आलं आणि आतमध्ये पुन्हा जाऊन पाहिलं असतं तर आतमध्ये फ्रीज जे आहे त्या फ्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात स्टोअर केलेलं गोमांस त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यानंतर आता व्हेटरनरी अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी या ठिकाणी यांना बोलवून त्याचे सॅम्पल घेऊन पुढची कायदेशीर कारवाई आम्ही करत असून जागा मालक गाडीचे मालक व ती जी दोन मुलं आहेत त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत. किती टन माल आहे तर हा साधारणपणे 500 ते 700 किलो हा माल असेल. अजून वजन करण्याचं काम चालू आहे. वजन होताच आपणास नक्की फिगर देण्यात येत आहे.